तंतुमय पदार्थ खावेत. बद्धकोष्ठता होत असेल किंवा शोथ होत नसेल तर आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा, त्यामुळे शोथ साफ होते आणि बद्धकोष्ठता होत नाही. त्यामुळे या त्रासावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही तंतुमय पदार्थ खावेत. तसेच गव्हाची पोळी बनवताना त्यातील कोंडा न काढता पोळी बनवावी. गाजर, मुळा, काकडी, सॅलड यांचा आहारात समावेश करावा. द्रव पदार्थाचे सेवन करणे. द्रव पदार्थ म्हणजे नारळ पाणी, फळांचा ज्यूस, ताक किंवा थंड पाणी यांसारख्या लिक्विड पदार्थास 2 तासानंतर 1 वेळेस तरी प्यावे. याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि शरीर थंड राहते, त्यामुळे मूळव्याधचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होते. चहा कॉफी घेऊ नये. चहा किंवा कॉफी ही अतिउष्ण असते. जास्त प्रमाणात जर चहा किंवा कॉफी घेतली तर शरीरातील उष्णता वाढून मूळव्याधचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे चहा कॉफी घेणे बंद करावे, त्याने मूळव्याध हळूहळू कमी होईल. कडक जागेवर फरशीवर बसणे टाळावे. मूळव्याध अधिक वाढून जर मूळव्याधचा कोंब आला असेल तर कडक जागेवर बसणे घातक ठरू शकते. त्यामुळे कडक जागेवर फरशीवर बसणे टाळावे. मग पृष्ठभागावर बसावे. मूळव्याधीचे कोंबाले असेल किंवा सूज असेल तर ती मूळव्याधची सूज कमी होते, तसेच नवीन हॅमरॉइड म्हणजेच कोंब येणे रोखते. नियमित व्यायाम करावा. नियमित व्यायाम याने वजन नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत चालतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. वाढलेले वजन म्हणजे आजाराला आमंत्रण, म्हणून हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा. कोडीन घटक असलेली औषधे घेऊ नये. काही दुखल्यास किंवा इजा झाल्यास आपण मेडिसिन्स घेतो, परंतु त्यात जर कोडीन हा घटक असेल तर तो मूळव्याध या आजारासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे कोणतेही औषध घेताना जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर ते औषध घेऊ नये. अब्रिविएशन साइन सीट बाथ घ्यावे. मूळव्याधीवर घरगुती उपाय म्हणून सीट बाथ अत्यंत प्रभावी उपाय आहे. याने काही इन्फेक्शन होण्याचा धोका राहत नाही आणि रुग्णास त्वरित आराम मिळतो. त्यासाठी कोमट पाणी करावे आणि त्यात डेटोल लिक्विड टाकावे. सहन होईल असे कोमट पाणी घेऊन त्यात 5 मिनिटे बसावे. असे केल्याने मूळव्याधीचे हॅमरॉइड झाले असेल तर ते देखील गळून पडते. दुर्वा, मूळव्याधवर औषध ज्येष्ठ मध आणि तूप चाटण. ज्येष्ठ मध हा आयुर्वेदिक औषधीमध्ये गणला जातो, त्यामुळे मूळव्याधवर घरगुती उपाय म्हणून ज्येष्ठ मधचा वापर करताना 4 चमचे ज्येष्ठ मध पावडर घ्यावी आणि त्यात 3 चमचे साजूक तूप आणि 1/2 चमचा मध मिसळून त्याचे चाटण तयार करावे आणि दिवसातून 2 वेळेस तरी खावे. काळे मनुके खावे. काळ्या मनुका ह्या जास्त फायबर्स युक्त असतात, त्यामुळे पोट आणि रक्त साफ राहण्यास मदत होते आणि मूळव्याधीचा त्रास हा कमी होतो. त्यामुळे कोमट दुधात काळ्या मनुका भिजू घालाव्या आणि त्या 1/2 तासांनी खाव्या. याने मूळव्याधीचा त्रास कमी होईल. त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण हे मूळव्याधीची तक्रार दूर करण्यास उत्तम उपाय म्हणून ओळखले जाते. त्यासाठी कोमट पाण्यात 2 चमचे हे चूर्ण मिसळून घेणे. याने शौचास साफ होईल आणि मूळव्याधीची समस्या देखील कमी होईल. हा उपाय 20 ते 25 दिवस केल्याने नक्कीच मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळेल. आता आपण पाहूया की मूळव्याध होतो तरी कोणत्या कारणाने. ती कारणे आपल्याला माहिती असल्यास आपण स्वतःचे मूळव्याध पासून रक्षण करू शकतो. मूळव्याध होण्याची कारणे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की हा मूळव्याध आजार का होतो, तर त्याचे खालील काही कारणे आहेत. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर हे कारण मूळव्याध होण्याचे होऊ शकते. कारण बद्धकोष्ठतेमुळे मल कठीण होते आणि कुठून शौच करण्याच्या प्रयत्नात तेथील रक्तवाहिन्या कमजोर होतात आणि त्यातून मूळव्याधीचा आजार वर येतो. अनुवांशिकता आणि वय हे देखील मूळव्याध होण्याचे कारण आहे. जास्त जागरण केल्याने हा आजार होतो. जागरण शरीरावर आणि पचनक्रियेवर परिणाम करते. नेहमी शिळे अन्न खाणे हे देखील या आजारचे एक कारण आहे. गरोदरपणाच्या वेळी देखील हा आजार होऊ शकतो. सतत जड उचलण्याचे काम करणे. आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव मूळव्याधीस आमंत्रण देते. अयोग्य आहार असल्यास म्हणजे सतत अति तिखट मसाल्याचे गरम पदार्थ खाल्ल्याने हा आजार होतो. व्यसन असणे. मद्यपान, धूम्रपान करणे हे केल्यास त्यांचे शरीर लवकर डिहायड्रेट होते, त्यामुळे हे देखील मूळव्याधचे एक कारण आहे.